नवी मुंबई नेटवर्क। जनसेवा में समर्पित भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष व पूर्व उप महापौर विक्रांत पाटिल ने अपने संकल्प के कारवां को आगे ले जाते हुए आम जनता के प्रश्नों के निवारण के लिए पनवेल में भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल के हाथों भारतीय युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल के जनसेवा कार्यालय का जोरदार उद्घाटन सम्पन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ पूर्व मंत्री रविंद्र चौहान, भारतीय जनता पार्टी उत्तर रायगढ़ जिलाध्यक्ष विधायक प्रशांत ठाकुर, पूर्व कोंकण महाड़ा सभापति बाला साहेब पाटिल, सभागृह नेता परेश ठाकुर आदि तमाम भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी, नगर सेवक और भारतीय जनता युवा मोर्चा के तमाम पदाधिकारी मौजूद रहे। परंपरागत तरीके से तुतारी की गूंज के साथ जनसेवा के सफर को एक नया आयाम देने के मकसद से विक्रांत पाटिल ने इस कार्यालय की नींव रखी है। भाजपा के ताकत को बलवान करते जहां चंद्रकांत पाटिल की मौजूदगी ने सभी को जोश और उत्साह से सराबोर कर दिया, बल्कि एक नई ऊर्जा का कार्यकर्ताओं के अंदर संचार भी किया। बाल दिवस के दिन शुरू इस जनसेवा कार्यालय के उद्घाटन मौके पर बच्चों ने चंद्रकांत पाटिल को गुलाब दिए, तो वहीं उन्होंने बच्चों को उपहार देकर उन्हें बाल दिवस की शुभकामनाएं दी। उद्घाटन कार्यक्रम के अवसर पर आयोजित संवाद कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल ने विक्रांत पाटिल के कार्यों को सराहा। वहीं केंद्र की मोदी सरकार के माध्यम से किए गए जनसेवा का उल्लेखनीय कार्य लोगों को गिनाया, साथ ही राज्य की महाविकास आघाड़ी सरकार को अपने रडार पर लिया। भारतीय जनता पार्टी की ताकत मजबूत करने के लिए भारतीय युवा मोर्चा की उल्लेखनीय भागीदारी का जिक्र करते हुए चंद्रकांत पाटिल ने मीडिया से मुखातिब होते हुए विक्रांत पाटिल के कार्यों को मील का पत्थर करार दिया। आज भारतीय जनता पार्टी की युवा आघाड़ी, भारतीय जनता युवा मोर्चा जैसे अध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे नगर सेवक विक्रांत पाटिल त्यांनी लोकांना आपले प्रश्न घेऊन येता यावं, लोकांना लोकप्रतिनिधींशी संपर्क व्हावा यासाठी एक कार्यालय सुरू केलं, त्याला त्यांनी नाव दिलं आहे जनसेवा कार्यालय। त्याच्या उद्घाटनाला मी मुद्दाम आलो, याचं कारण आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही हा आग्रह धरतो आहे की आपली कार्यालय व्हायला पाहिजेत आणि तिथून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। विशेषतः विक्रांत ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे त्याला प्रोत्साहन म्हणून पण मी आलो। एक सर्वसाधारण से नगर सेवक से उप महापौर और फिर भारतीय जनता युवा मोर्चा के प्रदेशाध्यक्ष की कमान संभालने वाले विक्रांत पाटिल ने इस नए जनसेवा कार्यालय के उद्घाटन अवसर पर कहा कि अब तक जिन नागरिकों ने मुझे ताकत दी वो मेरे लिए देव स्वरूप हैं और उनके प्रश्नों का निराकरण करने के लिए वे हमेशा कटिबद्ध रहेंगे। कि ज्या ठिकाणी आपण आता या हॉलमध्ये बसलेलो आहे हा माझा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये खूप अटीतटीच्या अशा सामन्यामध्ये मला त्या ठिकाणी नागरिकांनी भरभरून प्रेम दिलं। खूप अवघड निवडणूक होती, समोरचे मंडळी हे धनाढ्य होती, पक्षाचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, पण खास करून माझ्या माता भगिनी, माझे युवा बांधव, ज्येष्ठ नागरिक माझ्या मागे मजबूतीने उभे राहिले आणि मला त्या ठिकाणी ताकद दिली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी यश माझ्या पत्रात पडू शकलो। याच रस्त्यावरती सगळ्या मी लहानाचा मोठा झालो, त्यामुळे विभागाचा प्रभागाचा विकास करणं हे स्वप्न उराशी बाळगून त्या ठिकाणी काम करणारा मी एक युवा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे माझं मी या समाजाचं देणं लागतो, माझ्या प्रभागाच्या नागरिकांचं देणं लागतो ही भावना सातत्याने माझ्या मनात असते। निवडून आलं की चार वर्ष साडेचार वर्ष तोंड दाखवायचं नाही आणि त्याच्यानंतर शेवटचे सहा महिने कुठंतरी समोर यायचं, असा पायंडा ज्या पूर्वीच्या काही मंडळींनी पाडला होता तो पायंडा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला। नगरसेवकाकडनं नागरिकांची जी अपेक्षा असते ती अपेक्षा खूप माफक असते,
पण ती पूर्ण करण्यात आम्ही कुठे कमी पडू नये ही दादा काळजी आम्ही घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. दादा मला आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आभार व्यक्त करायचे की खऱ्या अर्थाने आम्ही हे करू शकलो. मग ते प्रभागात असेल किंवा राज्यात असेल, या ठिकाणी अनेक नागरिकांना हे माहिती नसेल की मी राज्याचा अध्यक्ष आहे, कारण मी माझा प्रभाग आणि राज्य ह्या दोन वेगळ्या एंटिटी ठेवल्या. मी राज्यातलं माझं काम हे प्रभागात जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. मी प्रभागातलं काम हे प्रभागातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि राज्यातला प्रवास हा राज्यातला युवा त्या ठिकाणी सहकार्यांना ताकद देण्यासाठी करतो. आपण जी संधी दिली त्यामुळे राज्यात तर मी प्रवास करू शकतो, पण मला आपल्याला सांगायचं आहे की कधी कधी महत्त्वाच्या बैठकीत दादा आम्ही आपल्या बरोबर असतो, महत्त्वाची बैठक सुरू असते, पण त्या ठिकाणी प्रभागातल्या नागरिकांचा जर का गटर चोकअप आहे, त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे, तर तो फोन मी पहिला उचलतो. नागरिक ज्यांनी मला मतदान त्या ठिकाणी मला ताकद दिली असे नागरिक हे माझ्यासाठी देवाचं रूप आहेत असं मानून मी त्या ठिकाणी काम करतो. ब्युरो रिपोर्ट, नवीबी नेटवर्क. डू यू अस्पायर टू अपग्रेड युअर लिव्हिंग विथ अरिहंत अद्विका, सेक्टर 9, वाशी? Upgrade to iconic residential tower.